नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण एक वेगळी बा स्लीव डिझाईन बघणार आहे तर हे काठ्याची साडी आहे त्याची त्याचं वन पीस शिवलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही शि जी आहे ती तयार केलेली आहे तर रेग्युलर जी स्लीव्ज आहे ती कट करून घेतलेली आहे मेन फॅब्रिक पण कट करून घेतलेले कडाईने एक्स्ट्रा थोडं थोडं आणि जी मेन स्लीव्ज आहे ती अस्तरला जोडून घ्यायची आहे मेन फॅब्रिकची उलटी बाजू जी आहे ती वरच्या बाजूने केलेली आहे आणि त्याच्यावर जे अस्तर आहे ते व्यवस्थित जोडून आणि कड्याने कटिंग करून घ्यायचे तर ही स्लीवची लेंथ जी आहे ती नऊ इंच तयार स्लीवची लेंथ आहे तर इथे अस्तर जे आहे ते मी मेन फॅब्रिकला जोडून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्या साईजमध्ये कट करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने ह्या साडीचं वन पीस स्टिच केलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही स्लीव्स तयार केलेली आहे आता इथे स्लीव्स तयार आहे आपली एक अस्तरची पट्टी मी घेतलेली आहे आणि एक मेन फॅब्रिकची कट्टी पट्टी घेतलेली हे प्लेन पिंक क कापड घेतलेलं त्याच्यावर छान दिसेल त्यासाठी तर त्याची रुंदी जी आहे ती तीन इंच घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ती नऊ इंच घेतलेली आहे तर हे जे दोन्ही आहे ते आपल्याला एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही वापरल्यामुळे जरा कडक पट्टी आपल्याला तयार करायची आहे त्याच्यामुळे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही वापरलेलं आहे तर इथे अस्तर जे आहे ते जोडून घेतलेलं आहे त्या पट्टीला त्यानंतर पट्टी, पट्टी मधोमध फोल्ड करायची उलटी बाजू वरच्या बाजूने आली पाहिजे अशा पद्धतीने आणि अर्धा इंचचं मार्जिन ठेवून आपल्याला ती स्टिच करून घ्यायची आहे तयार पट्टी आपल्याला एक इंचची तयार करायची आहे तर अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे आणि एक इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला पलटी करून घ्यायची आहे म्हणजे त्याची जी स्टिचिंगची बाजू आहे ती आतल्या साईडने जाईल आणि पट्टी आपली तयार होईल तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने आता ही जी पट्टी आहे त्याची वरची आणि खालची जी दोन्ही ओपन बाजू आहे त्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि स्टिच करून घ्यायचं त्याच्यावर म्हणजे त्या ते फिनिशिंगमध्ये दिसेल तर ती जी वरची बाजू आहे ती आतमध्ये अशी मी फोल्ड केलेली आहे आणि तिथे स्टिच करून घेतलेली आहे दोन्ही साईडला ते सेम पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि जी त्याची शिलाई आहे ती अशी मधोमध गेली पाहिजे अशा पद्धतीने पट्टीमध्ये फोल्ड करायची आहे कडेने चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे ती पट्टी जी व्य आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार होईल तर पाहू शकता इथे पट्टी तयार झालेली आहे आता ही जी पट्टी आहे आप ती आपल्याला साडेतीन इंचाच्या दोन पट्ट्या त्याच्या कट करून घ्यायच्या आहेत साडेतीन साडेतीन इंचाच्या दोन पट्ट्या प कट करून घेतल्या आणि एका बाजूला जी पट्टी आहे ती फोल्ड फिनिशिंगमध्ये तयार आहे तर ह्या दोन पट्ट्या घेतल्या आता जी स्लीवज आहे आपली तयार ती घ्यायची आहे त्याचं सेंटर मार्किंग करायचं आहे आणि खूप सुंदर दिसते ही स्लीवची डिझाईन काहीतरी वेगळं आणि दिसतानाही ते त्याचा लुक खूप सुंदर दिसतो तर वन पीससाठी ही स्लीव्ज मी लावलेली आहे तर खूप सुंदर दिसते तर सेंटर मार्किंग केलेलं आहे आता ही पट्टी एक आपण घेतलेली आहे ती पट्टी जी आहे ही जी पट्टी तयार करून घेतलेली होती आपण ती मधोमध सेंटरला व्यवस्थित लावायची आहे अशा पद्धतीने आणि हे त्याच्यावर एक पट्टी लावायची आहे त्या पट्टीची रुंदी जी आहे ती साडेतीन इंच घेतलेली आहे आणि लांबी जेवढं स्लीवचा खालचा भाग आहे तेवढा लांबीचं घेऊ शकता तुम्ही तर ही अशा पद्धतीने स्लीवज उलटी ठेवायची आणि त्याच्यावरती पट्टी लावून घ्यायची आहे आता पट्टी सरळ करायची आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला ती दुमडून घ्यायची अशा पद्धतीने बघू शकता इथं तुम्ही ही अडीच इंचाची तयार हवी आपल्याला तर अडीच इंचावर मी मार्किंग केले तिथून आणि जेवढं एक्स्ट्राचं असेल ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आतमध्ये तर इथे पहिल्यांदा पट्टी सरळ करून घेतली स्लीवजवर आणि एकदम कडेने स्टिच करून घेतलेली आहे म्हणजे त्याच्या दाप दिलेली आहे म्हणजे पट्टी पण सरकणार नाही इकडे तिकडे एकदम स्लीवच्या पण कडेने दाप शिलाई देऊन घ्यायची आहे फक्त जी पट्टी आपण मध्ये छोटीशी लावलेली आहे तर ती बाहेरच्या बाजूनेच ठेवायची आहे त्याच्यावर शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने एकदम कडेने स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे ते फिनिशिंगला चांगलं दिसतं आता ही जी त मोठी पट्टी जी आपण लावलेली आहे ती अ अडीच इंचाची तयार करायची आपल्याला तर अडीच इंच मार्किंग केल्यानं जे एक्स्ट्राचं असेल तर आपल्याला आतमध्ये धुमडायचं आहे तर अशा पद्धतीने अडीच इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जे आता एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला दुमडून आतमध्ये एकदम कडेने स्टिच करून घ्यायचं आहे पाहू शकता इथं तुम्ही आणि हे कॉन्ट्रास्टमध्ये कापड म्हणजे प्लेन पिंक कलर वापरल्यामुळे त्याचा लुक जो आहे तो खूप सुंदर आलेला आहे तर कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही का कापड वापरून ही जर स्लीव्स तयार केली तर ती खूप सुंदर दिसते तर एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीची आणि एकदम सोपी आणि युनिक डिझाईन स्लीवची तयार होते हे कुर्तीसाठी वगैरे पण खूप सुंदर दिसते ही स्लीव्ज तर अशा पद्धतीने अगदी कडेने स्टिच करून घ्यायची ही जी शिलाई अगदी कडेने आणि मॅचिंगचा दोरा यूज करायचा इथे एक्स्ट्राचं असेल ते अशा पद्धतीने स्टिच करायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटात होणारी ही स्लीव डिझाईन आहे आणि ही जी पट्टी आहे ती अशा अशा प्रकारे वरच्या साईडला फोल्ड करायची आहे आणि तिथे ती पट्टी जी आहे ती हाताने स्टिच करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपण शो बटन एक लावणार आहे तर त्याच्यामुळे त्याचा लुक जो आहे तो खूप सुंदर येतो याच्यामध्ये जे गोल्डनचे बटन वगैरे मिळतात ते लावले तरी सुंदर दिसेल तर अशा पद्धतीने त्याच्यावर मी एक शो बटन लावलेले आहे ते आपल्याला हाताने स्टिच करून घ्यायचं आहे तर ही युनिक अशी आपली स्लीव्स डिझाईन तयार झाली असेच नवीन आणि सोपे व्हिडिओज पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद